तर शेवटी आमच्यासमोर कोर्ट हा एकच पर्याय उरतो. परब साहेब, आणखी एक विषय असा होता की सर्वोच्च न्यायालयानं त्या दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीच्या दिरंगाईवर जे काही निरीक्षण नोंदवलं, ताशेरेही ओढले. त्यानंतर आता पुढची जी तारीख आहे ती 3 ऑक्टोबर असं म्हटलं जात आहे, नेमकी ती प्रोसेस कशी असणार आहे? नाही, आता नार्वेकरांनी सांगितलेलं आहे की ह्या सोमवारपासून पुढच्या सोमवारपासून सुरू केली. हो, माझं हेच म्हणणं आहे, सर्वोच्च न्यायालयाचे जोपर्यंत दट्ट्या पडत नाही तोपर्यंत हे टंगळबंगळ करतात हे आपण बघतोय. नार्वेकरांनी देखील गेले कित्येक दिवस या बाबतीमध्ये वेळकाळूपणाचं धोरण घेतलं. आता ज्या वेळेला कोर्टात तारीख लागली त्याच्या अगोदर 4 दिवस 18 तारीख होती, त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी 14 तारखेला नोटिसेस काढल्या. परंतु सुप्रीम कोर्टाने अतिशय कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आणि इतक्या दिवसामध्ये आपण काहीच कारवाई केलेली नाही याच्या बाबतीत त्यांनी त्यांचं निरीक्षण नोंदवलं. आता सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की सुप्रीम कोर्टाने डेडलाईनच टाकून दिलेली आहे, तुम्ही 1 आठवड्याच्या आतमध्ये सुनावणी घ्या आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात म्हणजे 3 ऑक्टोबर पर्यंत आम्हाला शेड्यूल द्या की तुम्ही हे प्रकरण कसं संपवणार, किती दिवसात संपवणार. त्यामुळे आता यांची सुटका नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून हे सांगतोय की हे सगळे आमदार अपात्र होणार आहेत आणि ते अपात्र होणारच, प्रश्न कधी. आता प्रश्न कधीचा पण संपलेला आहे कारण सुप्रीम कोर्टाने आता चौकट घातलेली आहे आणि त्यामुळे यांची अपात्रता कोणी वाचवू शकत नाही हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. आजही माझं तेच म्हणणं आहे, फक्त कधी हा प्रश्न होता तो मागच्या वेळेला सुप्रीम कोर्टाने त्याला देखील एक स्पष्ट दिशा दिलेली आहे. काल विधानसभा अध्यक्षांनी दिल्लीत जाऊन कायदे तज्ञांशी सल्लामसलत केलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते जसे कायदे तज्ञांची सल्लामसलत करतात तसे आम्ही देखील कायदे तज्ञांची सल्लामसलत करतो आणि आपल्याला माहिती आहे की घटनेचं 10वं शेड्यूल जे आहे ज्याच्या आधारावरती ही लोकशाही उभी आहे त्याचं रक्षण करणं हे सर्वोच्च न्यायालयाचं कर्तव्य आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या जे ज्येष्ठ याच्यातले तज्ज्ञ आहेत भारतीय घटनेतले त्यांच्या म्हणण्याप्रमाणे घटनेचं 10वं कलम तोडू शकत नाही आणि ते ह्यांनी तोडलेलं आहे त्यामुळे ह्यांना वाचण्याचा कुठलाही मार्ग नाही असं बऱ्याच ज्येष्ठ तज्ञांचं म्हणणं आहे, विधी तज्ञांचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्ट टाइम बाउंड जो आहे तो देत नाही, प्रॉपर जो कालावधी आहे की बाबा नाही, आता प्रॉपर कालावधी त्यांना द्यावाच लागेल कारण 1 आठवड्यामध्ये त्यांना सुनावणी घ्यावी लागेल आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये त्यांना शेड्यूल द्यावं लागेल. 3 ऑक्टोबरला त्यांना कोर्टात जाऊन सांगावं लागेल की आमचा हा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाप्रमाणे करतो आणि एकदा सुप्रीम कोर्टामध्ये कार्यक्रम दिल्याच्या नंतर ते कार्यक्रम जर त्यांनी तोडला तर सुप्रीम कोर्टाचा कंटेम्प्ट होईल. नाही, पण या सुनावणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांनाही उपस्थित राहावं लागू शकतं का? म्हणजे ते उपस्थित राहतील तर त्यांच्या वतीने वकील उपस्थित राहतील, असं काही कंपल्सरी नाही आहे की त्यांनीच उपस्थित राहायला पाहिजे, ते किंवा त्यांचा अधिकृत प्रतिनिधी असं असतं. ते पक्षप्रमुख विधान परिषदेचे आमदार आहेत त्यामुळे ते या सुनावणीसाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहू शकतात. प्रश्न उद्धव ठाकरेंना जी नोटीस येईल ती पक्षप्रमुख म्हणून येईल, पक्ष कोणाचा ह्याच्या बाबतीतले जे काही निर्णय घ्यायचे त्याच्या बाबतीतली त्यांना सदस्याची येणार नाही. आणखी एक याचिका होती की पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण ती सुनावणी पुढे ढकलली गेली आहे. त्यात यामध्ये देखील शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय होईल. त्याचं कारण असं आहे की जे इलेक्शन कमिशनने जे जजमेंट दिलेलं आहे त्यावरती सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्ट आपली भूमिका घेतलेली आहे की पक्ष कोणाचा हे ठरवताना केवळ आमदारांची किंवा खासदारांची संख्या न बघता पक्षाची सदस्य संख्या, पक्षाची घटना आणि इतर बाबींचाही तपास करावा लागेल. पक्षाची घटना आमच्या बाजूने, पक्ष सदस्य संख्या आम्ही 20 लाख केलेली आहे, ॲफिडेव्हिट्स आम्ही 4.5 लाख दिलेली आहेत, या सगळ्या बाबतीत आम्ही त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने पुढे आहोत.